बारामती तालुक्यातील प्रसिद्ध सोरोटी सोमनाथाचे प्रतिरूप मानले जाणारे श्री सोमेश्वर करंजे येथील श्रावण महिना निमित्त पहिला सोमवार असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या नियमानुसार सर्व ठिकाणचे मंदिर व मंदिर परिसर बंद होते. त्या अनुषंगाने सोमेश्वरचेही मंदिर बंद ठेवण्यात आले होते. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करंजे पूल दूरक्षेत्र PSI योगेश शेलार व पोलीस कर्मचारी यांचा मंदिर व परिसरात चोख बंदोबस्त आहे. तरी दर्शनासाठी मंदिर परिसरात कोणीही येऊ नये असे आवाहन देखील यावेळी करण्यात आलं आहे. सोमेश्वर मंदिर परिसरात दरवर्षी सोमेश्वर मंदिर व मंदिर परिसरात भाविक मिठाईवाले पाळणेवाले तसेच खेळणी गृह उपयोगी वस्तू मोठ्या प्रमाणात परिसर गजबजलेला असतो. परंतु यावर्षी मंदिर परिसरात शुकशुकाट असून भाविक आणि श्रावणाचा पहिला सोमवार कळसाचे दर्शन घेऊन समाधान व्यक्त केलं आहे. देवस्थान ट्रस्ट प्रताप भांडवलकर सचिव राहुल भांडवलकर यांनी सर्व शिवभक्तांना घरी राहूनच सोमेश्वरांचे दर्शन करावे ही नम्र आवाहन केलं आहे. नमस्कार, मी PSI शेलार करंजे पूल दूरक्षेत्र वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन. पवित्र श्रावण महिना, या श्रावण महिन्यामध्ये सोमेश्वर मंदिरा ठिकाणी सोमेश्वर परिसरातील जसे महाराष्ट्रातील भक्तगण दर्शनासाठी येत असतात, परंतु राज्य सरकारने कोणत्याही प्रकारे धार्मिक निर्बंध शिथिल केलेले नसल्यामुळे या मंदिराचा परिसर संपूर्ण आपण पाहिला असेल हा बंद करण्यात आला आहे. तरी सर्व नागरिकांना भक्तांना विनंती आहे, श्रावण महिन्याचं पवित्र राखून आपला जो विधी वगैरे आहे तो घरूनच आपण करायचा आहे. अजून मी दरवर्षी आता 2 वर्ष झालं देवाळ बंद आहे, आम्ही लांबूनच आपल्या शिखराचं दर्शन घेतो आणि आम्ही आमची कामधंद्याला सुरुवात करतो. आम्ही माघारी जातो कारण आत काय इथं बंदोबस्त असल्यामुळं आम्हाला काही जाता येत नाही. इथं बरीशी गव्हर्नमेंटची माणसं कसं नाही हे आम्हाला अभिमान आहे याचा. सूरज देवकाते, स्टार महाराष्ट्र न्यूज, बारामती.